मोठी बातमी आहे, कारण भारतातील न्याय व्यवस्थेसाठी प्रतिकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या प्रतिमेत आता मोठा बदल झाला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील असणारी काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. तसंच आधी ज्या हाती तलवार होती त्या हाती संविधान दिसतंय. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे. प्रतिकात्मक दृष्टीनं पाहिलं तर काही महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेली न्यायदेवतेची नवीन मूर्ती हा न्याय अंधळा नसतो असा स्पष्ट संदेश देत असल्याचं सांगितलं जात आहे. तो संविधानाच्या आधारे काम करतो. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या पुढाकारानं हा पुतळा बसवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आता हे जर न्यायदेवतेची मूर्ती बदलण्यात आलेली आहे आणि त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे, कारण हे ग्रीक आणि रोमन आणि ब्रिटिश लोकांची आपल्याला देण आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे जर ती मूर्तीमध्ये बदल करण्यात आला आहे तर सगळ्यांनीच त्याचं स्वागत